आता जे आहे ते गोथळत लागणार आहे, फोटोशूट पण झालेलं आहे, आणि हा माझा संध्याकाळचा लुक आहे पूर्ण दाखवते. छायाताईने मस्त लुक केला माझा. अरे जाय चालत आपल्याच घरी. हा मग बघ हा बघ इकडे इकडून ते Thank you.
मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे जेवायला बसली आहे पण मला चमचा हे तर कधीपासून वाट बघते सगळे जेवून झाले कधी चमचा नाही मजा पण आज धमाल आली ना नाचायला मजा आली भरपूर जास्त मी तर नाचायला हौशीत आहे स्टार्ट नाही केलं मी कारण का खाली हळद चालू होती माझी पण जेवढा वेळ मी नाचली ना तेवढा खूप एन्जॉय केला आणि माझ्या बहिणींनी माझ्या भाच्यांनी माझ्यासाठी हा जो हळदीचा दिवस होता ना खूप सारा स्पेशल बनवला मला खूप छान मला कलेजी कलेजी म्हणून फसवलं जाते सकाळची सुकट खायला देत आहे
कलेजी आहे ही सुकट जी आहे ना सकाळची आहे ती मला कलेजी कलेजी म्हणून खायला देते. तर आपली हळदी आता झालेली आहे म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या लोकांनी जेवून घेतले पाहुणी खूप आली आणि मस्त मजा केली सगळ्या लोकांनी. म्हणजे आम्ही गोपरूनी तर शूट करता आलं नाही आम्हाला आणि थोडी धावपळ असल्यामुळे मला आता जास्त डान्स करता आलं नाही पण जेवढं पण केलं तेवढा खूप मजा आली. आणि आता उद्या तर मेन लग्नाचा दिवस आहे. आजचा दिवस म्हणजे लग्नाचा दिवस तर भारी असतो पण हळदीचा त्यापेक्षा बोलतात की भारी दिवस असतो तो आता झालेला आहे. सुखरूप पण एकदम मस्त झालेला आहे. पाहुणे मंडळी सगळी खुश होऊन आणि अरेंजमेंट बघून खूप खुश झाली. म्हणजे थोडा साधाच होता पण तरी पण सगळ्या लोकांनी मस्त रिस्पॉन्स दिला आणि डीजे नव्हता त्याच्यामुळे थोडासा गाण्यामध्ये हे झालं पण काही म्हणजे सगळ्या लोकांनी ॲडजस्ट करून घेतलं मजा केली. आपली माणसं तशी आहेत की सगळे ॲडजस्ट करून मस्त मजा करणारी आहेत. तर नाचून वगैरे आपण खाली आलो आहे आणि आता जे आहे ते देवाला देवाचं नैवेद्य बनवतात पोळ्या वगैरे बनवतात आणि वाजले 1:30. सो त्याला धनंजय आणि कांचनचा जोडा बसलेला आहे. काय बोलतात रे आले धनंजय काय बोलतात निवेदासाठी सगळा देवाच्या निवेदासाठी हा सगळा करायला लागतो. सकाळी आपण रंगोळा भरणार हे काय तेल आहे ते कढईमध्ये ठेवणार आणि या देवाचं नैवेद्य जो आहे ना तो एकदम म्हणजे सगळं करून बनवतात. नाचून आंघोळ करून परत बसलेले आहेत तिथे शुद्ध होऊन बसलेले आणि खूप कष्ट घ्यायला जवळ मी कुठे मळून दिलं समोर तिच्या ती गोष्ट वेगळी मळलंय मी स्वतः माझ्या हाताने घरात कधी पीठ नाही मळत आणि आता मळत सांगतो. हे अभि तक बच्चा हे बच्चा आहे माफ कर दे छोटा बच्चा अमरा गायचा आमदा आहे पहिली का आहे म्हणजे तर बोलायचं नाही अजिबात आता यांच्या तोंडात ना गुळ आणि पाणी भरवलेलं आहे त्यानंतर ते दोघं काहीच बोलणार नाही आणि देवाचं नैवेद्य बनवणार. आपण पण गपचूप बसू आता नाही तर आपल्याला ओरडा पडेल. आता आपण देवाचं नैवेद्य बनवलं आता आपलं तेलवण करणार पुढे. तेलवण म्हणजे ते विधी असते ते करायचं असतं. इथे काय करणार काकू इथे आता हे आई काय घालते ना तेलवण पारायला तेलवण इथे करणार. हा पण ते का करतात तेलवण ते नवरीला करायचं असते तेल का ते आमचं शास्त्र आहे जुनं काय नाही वाटत
बस ये मोरे घराने आता तेलवण होत आता घसा पण मस्त झाला रात्री कधी बघायला जागलोच नाही दुसऱ्यांच्या लग्नात नाही रात्री कधी जागलोच नाही ही पद्धत बघायला दुसऱ्यांच्या लग्नात पहिल्यांदा पूर्ण माहिती पडते मला फक्त ते देवाच्या नैवेद्य तळ हे माहिती नव्हतं हा आम्हाला पण तेवढंच माहिती तळतात पोळ्या ना त्यानंतर एवढी प्रोसेस असते तेल गळत खाली गरम पण खूप होत आहे पंखा नाही ना ते देवाचं तर दिवा तो आहे तो कंटिन्युअसली चालू ठेवायला लागतो त्यामुळे मग पंखा इकडचा बंद आहे आता ऑलमोस्ट सगळे लोक झोपलेत फक्त जे थोडे आहेत जे तेलवणाची जी प्रोसेस आहे त्यासाठी आहेत तेच आहेत आणि थोडासा भांडी वगैरे घासणं साफसफाई चालू आहे तर बघूया किती वेळपर्यंत आहे प्रोसेस चालते आणि थोडी आता तर काय मला वाटत नाही झोप भेटेल थोडीफार भेटली एखाद दीड तासाची तर नवरीबाई झोप येते आता हे पोळ्या जे आहेत त्यावरती कपड्यावरती टाकलेत ते खाली हात लावते आणि गाणे गात बघा रात्री 2:30 पण किती जल्लोष आणि उत्साह आहे मामा असला कशाला